महाराष्ट्र दिनाच्या 64व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेल येथील तहसील कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्रातील जनतेला 64व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रांताधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय पाटील यांच्यासह अधिकारी वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार सर्व पनवेलवासियांना, रायगडवासियांना. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आज देशभरातून या ठिकाणी येऊन राहणाऱ्या सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा असं वर्णन आपण ज्याचं करतो, त्या महाराष्ट्राचं शाहिरांच्या भगव्या झेंड्याच्या देशा असंही आपण वर्णन करतो. आणि या महाराष्ट्राला प्रचंड मोठा असा क्रांतिकारी इतिहास आहे. या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन केलं. या हा महाराष्ट्र सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा मानणारा बनला. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबरनं सुधारणाची ज्यांनी एक खूप मोठी अशी मोहीम उघडली, असे राजर्षी शाहू महाराज, या सगळ्यांचं अनुकरण करत जे चांगलं आहे ते समाजामध्ये नेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रानं सातत्यानं केलेला आहे. जसं देशाच्या स्वातंत्र्यात महाराष्ट्रानं त्यावेळेला उडी घेतली आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी संग्राम केला, तसंच तो हा देश पुढं जावा यासाठीसुद्धा महाराष्ट्र, महाराष्ट्राची प्रत्येक वेळची पिढी ही आग्रही राहिलेली आहे, स्वतः त्याच्यामध्ये कार्यरत नेतृत्व करत राहिलेली आहे. आणि त्यामुळे अशा या महाराष्ट्राचा मला खात्री आहे की आपण सर्वांनाही अभिमान वाटत असेल. या महाराष्ट्राला अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या संधी आज पुढे जाण्याच्या, देशाला पुढे नेण्याच्या, जगाच्या पाठीवरती नेतृत्व करण्याच्या संधी आहेत. या सर्व संधी महाराष्ट्रातल्या युवा पिढीला प्राप्त होत आणि त्याचं नेतृत्व किंवा त्याला दिशादर्शन महाराष्ट्राच्या जाणत्या पिढीनं करावं. या महाराष्ट्र दिनी आपण सर्वांना येणाऱ्या कालावधीमध्ये हा महाराष्ट्र अधिक सामर्थ्यशाली करण्याच्या आणि या महाराष्ट्र सामर्थ्यशाली होता होता आपले सर्व परिवार सुखी समृद्धी होण्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.